यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। मागील भांडणाच्या कारणावरून दिनांक 8 नोव्हेंबर रोजी गणेशनगर तालुका राहता येथील राहुल दिलीप पिंपळे वय वर्ष 30 यास कारखान्याच्या गेटवर काही लोकांनी कुऱ्हाड आणि चाकूने मारहाण करून खून केला। या प्रकरणी राहता पोलीस स्टेशन येथे मैताचा भाऊ गुन्हा दाखल करण्यास गेला असता तेथे मारहाण करणारे 2 आरोपी स्वतःहून हजर झाले होते। याबाबत पारधी समाजाच्या वतीने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे मैताच्या भावाच्या वतीने आणि पारधी समाजाच्या उपस्थितीत फिर्याद दाखल करण्यात आली असून माजी नगरसेविका वैशाली चव्हाण आणि विजय काळे तसेच इतर नातेवाईकांच्या वतीने मुख्य आरोपीला अटक करा, आमच्या कुटुंबाला संरक्षण द्या, आम्हाला न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। तो शेती करीत होता, ट्रॅक्टर ड्रायव्हर होता, त्याचे काय गुन्हा त्याने केला होता याच मला न्याय मिळावा, माझ्या कुटुंबाला संरक्षण भेटावं, ज्याला कडोकड सजा भेटली पाहिजे मला एवढंच पाहिजे, मला काही बाकीचं नाही। मी नाम आहे अनिल देवराम काळे आणि माझा चुलत बंधू ताताजी शंकर काळे यांच्या मुलांचा प्रथम ॲक्सिस दंड म्हणून त्याला मयत दाखवण्यात आलं, पण आमचा सर्व समाजाचा संशय या कारणामुळे जास्त बाळावलेला आहे आणि त्यातून भरत ताताजी काळे याचा ॲक्सिस दंड न होऊन त्याचा मर्डर करण्यात आल्याची आम्हाला दाट शक्यता वाटत आहे। तसेच आनंद अनिल काळे माझा मुलगा अस्तगाव शिवारात ड्रायव्हर म्हणून काम करीत होता त्याची पण हत्या करण्यात आलेली आहे, तशी कंप्लेंट आम्ही राहता पोलीस स्टेशनला DYSP साहेबामार्फत टाकितलेली आहे। तिसरी घटना राहुल दिलीप पिंपळे हा बसल्या ठिकाणी उपजीविकेसाठी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अज्ञात लोकांनी येऊन म्हणजे विजू वायकर, विजू दोंडेबा वायकर, राजेंद्र दोंडेबा वायकर, मयूर देठे, किरण बोर्डे आणि अक्षय सदाफळ यांनी अतुल सदाफळ यांनी संगनमताने मिळून राहुल दिलीप पिंपळे याचा निर्गुणपणे खून करून हत्या केलेली आहे। याबद्दल आम्हा सर्व पारधी समाजांना तात्काळ याचा न्याय मिळावा, आरोपीवर कडक कारवाई व्हावा आणि आरोपींना ठक मरेपर्यंत लाईव्ह व्हावा अशी आमची सर्वांची हात जोडून विनंती आहे। बाकी उर्वरित राहिलेले आरोपी यांना देखील जमा करून घेण्यात यावा। तसेच आमचे 2 मुलं भाऊसाहेब दिलीप पिंपळे व देवीन ताताजी काळे यांच्या जीवितास धोका नाकारता येत नाही म्हणून शासनाने आम्हाला त्यांच्याकरिता देखील कुठली तरी आटबंदी करून त्यांना सुखाचे जीवन जगता यावे म्हणून शासनाने त्यांची खबरदारी घ्यावी। 8/11/2024 रोजी माझा लहान भाऊ राहुल दिलीप पिंपळे राहणार गणेशनगर तालुका राहता जिल्हा अहमदनगर काल 7:30 सुमारे संध्याकाळी पूर्ववैमनस्यातून त्याचा काल काही समाजकंटकांनी त्याची हत्या केली आणि हत्या तर केलीच पण त्याच्या मृतदेहाची सुद्धा त्यांनी हेळसांड केली। तर यामध्ये मुख्य आरोपी जे आहे तो विजय वायकर आहे, त्याच्यानंतर मयूर देठे आहे, त्यानंतर अक्षय पडवळ आहे,
आता एकंदर तुमची मागणी काय? आमची मागणी ही आहे की आम्ही जे आहे आताची आमची जी जमात आहे तर ती हळूहळू सुधारायला लागलेली आहे. आम्हाला एक जो गुन्हेगारीचा ठक्का लागलेला होता, मी स्वतः चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये सुपरिटेंडंट इंजिनियर या पदावर आहे, तर हे जे आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आमचं जो आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करून, आमची तर अशी मागणी आहे की जशी माझ्या भावाची हत्या झालेली आहे तर त्यांनासुद्धा फाशी देण्यात यावी. यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.